पहिले आणि मोठी महत्त्वाची बातमी ललित पाटीलची. मुंबई पोलिसांनी बंगलोरहून अटक केली. तुम्हाला काय ब्रीफिंग झालंय? गेले 15 दिवस आम्ही सातत्यानं रिपोर्ट करत होतो. एजन्सी ज्या ज्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत्या, ससून रुग्णालय असेल, येरवडा जेल असेल किंवा पुणे पोलीस असतील, या सगळ्यांवरती मोठं प्रश्नचिन्ह होतं. ज्या पद्धतीचं नेक्सस समोर आलं होतं, मुळातच ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन मागची जी क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये सगळ्या युनिट्सला आम्ही हे सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर क्रॅकडाऊन केला पाहिजे, याचं नेक्सस तोडलं पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळे युनिट्स कामाला लागलेले आहेत. आणि याच दरम्यान मुंबई पोलिसांना देखील नाशिकमधल्या या कारखान्याची माहिती त्या ठिकाणी मिळाली, त्याच्यावर त्यांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे, निश्चितपणे त्यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी आता मला ज्या ब्रीफ झाल्यात त्या लगेच मी तुम्हाला सांगू शकत नाही, योग्य वेळी मी सांगेन. पण एवढंच सांगतो की एक मोठा नेक्सस यातनं बाहेर आम्ही काढणार आहोत. नाराजी मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते, मला पळवलंय. येईल ना ते सगळंच बाहेर येणार आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहेत आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार. म्हणूनच मी सांगितलं, आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो याच्यापेक्षा जे नेक्सस बाहेर निघणार आहे त्यातनं सगळ्यांची तोंड बंद होत. राजकीय आरोप सोडले तरी ससून रुग्णालयाच्या बद्दल सातत्यानं एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. ज्या पद्धतीने गुन्हेगारांच्या मुदती वाढवून दिल्या गेल्या, फॉल्स सर्टिफिकेशन तयार केली गेली आणि वेळ वाढवली, याची सगळी चौकशी चाललेली आहे. कोणालाही सोडणार नाही, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.